नमस्कार, मी भोजराज पवार। मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ज्यांच्या जन्मदिवसाने आज आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो, असे ज्येष्ठ कविवर्य, मराठीतील ज्येष्ठ कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे कविवर्य होतेच, त्याही पलीकडे ते उत्तम नाटक लेखक साहित्यिक होते। अशा कविवर्यांना मानवंदना देऊन त्यांचीच एक कविता मी तुमच्यासमोर सादर करतो आहे। त्या कवितेचं नाव आहे कणा। कणा कविता ऐकण्यापूर्वी एक छोटीशी पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यावी लागेल की प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील वाईट प्रसंगामध्ये धीराने आणि धीरोदात्तपणे पाठीशी उभे राहणारे शिक्षक वर्ग, त्यांची जाण ही विद्यार्थ्यांना लक्षात असते। आणि असाच एक विद्यार्थी आहे जो खूप मोठ्या संकटातून बाहेर पडलेला आहे। एका पुरामध्ये त्याचं पूर्ण कुटुंब, त्याचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि नव्याने संसार करायला आलेली बायको त्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करते आहे आणि ती त्याच्यातून वाचते। तर ते आपलं मनोगत किंवा आपलं दुःख त्या शिक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। हीच अपेक्षा आहे की शिक्षकानेही त्यांचं सांत्वन करावं, त्यांच्या पाठीशी राहावं। शिक्षक त्यांना काहीतरी आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करतात, पण तो विद्यार्थी मोठ्या मनाने म्हणतो की मला आर्थिक मदत नकोय, फक्त तुमच्या तोंडून फक्त एक सकारात्मक पाठिंब्याचे शब्द हवेत। खूप मोठा अर्थ या कवितेमध्ये दडलेला आहे। खूप सुंदर कविता आहे, मी तुमच्या समोर सादर करतोय। कविवर्य कुसुमाग्रज यांची कविता कणा। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी। क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली। भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारवाणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारवाणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे। खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा। धन्यवाद।